नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमया भांडे आणि मी तुमचं स्वागत करतो अमया भांडे व्हीलॉग्समध्ये। लेट्स डू भटकंती वन्स मोर। आजची भटकंती निघाली आहे धानूला। धानूला आम्ही कुठे गेलो आहोत, काय गेलो आहे ते तुम्हाला कळलं असेल। तर हां, ऑफिसची एक ट्रिप निघाली आहे एक दिवसासाठी, तर त्या ट्रिपकरिता आम्ही निघालो आहोत धानूला। सध्या आम्ही आहोत विरार स्टेशनला। तुम्ही मागे बघू शकता, धानूसाठी ही लोकल ऑलरेडी लागलेली आहे। 3:05 ही लोकल सुटेल। आता माझ्या बरोबर आहे माझ्या ऑफिसची सगळी मंडळी, हर्षिल वाघेला, थँक्यू थँक्यू, गणेश पाटील आहे, सिद्धेश साळवी आहे आणि मुदम्मिल आहे। तर सगळे फुल एन्जॉयच्या मूडमध्ये आहेत आणि याच मूडमध्ये आता आम्ही निघालो आहोत धानूसाठी। ही ट्रेन अजून थांबलेली आहे, 3:05 निघणार आहे। आता वाजले आहेत 2:30, अर्धा तास या ट्रेनमध्येच वाट बघायची आहे, नंतर ही ट्रेन चालू होईल। तर मग आता बघूया पुढचा प्रवास कसा होतो। तो स्टेशन आलेलं आहे आता वेस्टला जातो, धाने वेस्टला, आणि तिकडून रिक्षा पकडून जे आमची जो विला बुक केला आहे तिकडे पोचतो। तर आता डायरेक्ट रिक्षात बसून तिकडे पोचूनच तुम्हाला अपडेट करतो। फायनली मोहक विला आलेला आहे आणि खूप चांगली प्रॉपर्टी दिसते, तुम्ही बघू शकता। पूर्ण झाडांच्या मध्ये ही प्रॉपर्टी आहे। आजूबाजूला सगळी झाडं आहेत माडाची आणि ह्या बाजूला बीच आहे। तर कधी असं वाटलं तर बीचवरती पण जाऊ शकतो आणि इथे तर आम्ही एन्जॉय करणारच आहोत। तर जातो आतमध्ये, थोडी चेकिंग फॉर्मॅलिटीज करतो आणि नंतर तुम्हाला अपडेट दाखवतो सगळी। तुम्हाला मी पूर्ण व्ह्यू देतो। अशी ही प्रॉपर्टी आहे, तुम्ही बघू शकता बाजूला सगळी झाडं आहेत माडाची झाडं। हे 2 फ्लोअर आहेत, ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर, आणि वर टेरेस आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असं क्लीन स्विमिंग पूल। स्विमिंग पूलला लागूनच इथे विलाची एंट्री आहे। आतमध्ये शीर्षस्थानी तुम्हाला इथे फ्रीज दिसेल, तुम्हाला काही थंड पेय ठेवायचं असेल इथे ठेवू शकता। आणि ह्या बाजूला रूम्स आहेत अवेलेबल। ही फर्स्ट रूम, मस्त अशी लॅविश रूम आहे, एसी पण आहे। आणि ह्या रूमचा व्ह्यू मस्त पूल साईड। सेकंड रूम पण लागूनच आहे, ही पण त्याच प्रकारे थोडी। आणि इथून तुम्ही खिडकीतून पूल बघू शकता। आणि इथे आहे वॉशरूम। त्या रूमच्या समोरच एक मोठी रूम आहे, इथे तिथे 1, 2, 3, 4, 5 बेड आहेत, म्हणजे 10 माणसं आरामात ह्या रूममध्ये ऑक्युपाय होऊ शकतात। याच रूमला अटॅच इथे बाथरूमसुद्धा आहे। आता आम्ही जात आहोत फर्स्ट फ्लोअरला।
इथे देखील चार रूम आहेत. ही आहे फर्स्ट रूम, बेड, एसी, आणि ह्या रूमला मस्त अटॅच गॅलरी आहे. मस्त असा व्ह्यू आहे, पूल व्ह्यू. सेकंड रूम पण कॉमन गॅलरी आहे. ते पण तिथे एसी, लॅविश रूम आहे. आणि हे बाथरूम. हे सहावी रूम, ह्याला पण अटॅच्ड गॅलरी आहे. इथून तुम्हाला मस्त जंगल व्ह्यू दिसतो. त्यालाच लागून इथे कॉमन गॅलरी आणि ही दुसरी रूम. म्हणजे जागेचं तर काहीच टेन्शन नाही आहे, आम्ही 25 जण आहोत पण आरामात मावू. आता मी तुम्हाला टेरेस दाखवतो. टेरेस फॅसिलिटीसुद्धा आहे. मस्त असं टेरेस आहे. बॉक्स टाईप क्रिकेट आरामात खेळू शकतो. किंवा रात्री ओपन डायनिंग करायचे असेल किंवा दुपारी ओपन लंच करायचं असेल ते पण करू शकतो इथे. एकंदरीत खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. तुम्ही नक्की इथे या. मी या जागेची लिंक मी नक्कीच माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. विलामध्ये धुमाकूळ घालायच्या अगोदर विचार केला अगोदर सनसेट बघून घेऊ, कारण की समोरच बीच आहे आणि संध्याकाळची वेळ झालेलीच आहे. तर त्यामुळे सनसेट तर मस्त बघायला मिळणार आहे. तर आता आम्ही चाललो आहोत बीचवरती. बीच हा अगदी समोरच आहे पण इथे थोडंसं बॅक वॉटर आलेलं आहे त्यामुळे डायरेक्ट जाऊ शकत नाही. तर इथे हा ब्रिज बनवला आहे. जवळ जाऊन बघितलं नाही ब्रिज आहे की नक्की काय आहे ते, पण तिथून जर क्रॉस करता येईल तर मी प्रयत्न करतो. जवळ आल्यावरती कळलं की हा ब्रिज नाही आहे, हे दरवाजे आहेत बॅक वॉटर थांबवण्यासाठी. तर मला ह्या इथून आता या पाण्यातून जावं लागणार आहे. मी शूज घातलेत, होपफुली शूज दिसतं का माने. चला प्रयत्न करतो. फायनली बीच हॅज अराइव्ड. मस्त सरूचे झाडे आहेत, दिसायला एकदम प्रसन्न वाटतंय. आणि समोर समुद्राचं पाणी बघितलं आहे ती तर सांगूच नाही, खूप मस्त वाटतंय. असा सुंदर आणि क्लीन बीच आहे. बीचवरती आल्यावरती एकदम प्रसन्न वाटलं आहे मला. तुम्ही बघू शकता मागे सनसेट होणार आहे आता, आणि सनसेटचा आम्ही आनंद घेणार आहोत मस्त इथे. आणि नंतर मोहक विलामध्ये जाऊन जी काय मजा करायची ती मजा करू, पण आता सनसेटचा आनंद. सनसेट तर बघून झालेलं आहे आणि खूप मस्त सनसेट बघायला मिळाला इथून. आता चाललो परत विलावरती आणि तिकडे जाऊन तर धुमाकूळ घालणार आहेत सगळे. तर तुम्हाला दाखवीनच मी की काय धुमाकूळ घातली आहे ती, पण ते मी दाखवेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर ते अवॉइड करण्यासाठी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा मला.
तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.